बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कसारा बायपास जवळ मुंबईकडे जाणाऱ्या दुधाच्या टँकरने आज पहाटे 3:15 अचानक पेट घेतला. क्रमांक MH 17 BY 3338 असून चालत्या गाडीने पेट घेतल्याने ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून आपले प्राण वाचवले. ही घटना मुंबई नाशिक एक्सप्रेसवेचे गस्त पथक अधिकारी रवी देहाडे यांना मोबाईलवरून समजली. देहाडे हे तात्काळ आपल्या गस्त पथक टीमसोबत घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला मातीच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला, पण आगीचा डोंब उसळतच होता. रवी देहाडे यांनी दूध टँकरचे मागील लॉक तोडून बादलीच्या सहाय्याने आपले सहकारी राजू उघडे, सचिन भडांगे यांच्या मदतीने 1 तासाच्या आटोकाट प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. या आगीमुळे वाहतुकीला 1 तासभर खोळंबा झाला. या कामी मुंबई नाशिक एक्सप्रेसवेच्या कर्मचाऱ्यांना कसारा पोलीस स्टेशनचे पोलीस तिडके रोंगटे यांनी मदत केली. बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.